आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अमरसिंह पाटील अखेरपर्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे पृथ्वीराज यादव पराभूत. राजर्षी शाहू आघाडीचा फडकला झेंडा. भाजप 7, अपक्ष 1, शाहू आघाडी 9 जागा. खासदार शेट्टी शिरोळात विनर. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्या नगराध्यक्ष पदाचा सन्मान अमरसिंह पाटील यांचा झाला आहे. अमरसिंह पाटील हे शिरोळचे पहिले नगराध्यक्ष झाले. खासदार राजू शेट्टी, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि काँग्रेसचे शेखर पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या, तर भाजपला 7 आणि अपक्षला 1 जागा मिळाली. राजर्षी शाहू आघाडी स्पष्ट बहुमतात सत्तेत आली. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह पाटील यांनी विजय संपादन केला. त्यांना या निवडणुकीत 7,304 मतं मिळाली, तर भाजपाचे पृथ्वीराज सिंह यादव यांना 7,271 मतं मिळाली आहेत. भाजपाच्या यादव यांचा 33 इतक्या मतांनी पराभव झाला. बहुजन विकास आघाडीचे रणजितसिंह माने पाटील यांना 1,476 मतं मिळाली आहेत, तर ताराराणी आघाडीचे प्रमोद लडगे यांना 958 इतकी मते मिळाली. अपक्ष शिवाजीराव संगपाळ आणि मोहम्मद गनी कागवाडे यांना अनुक्रमे 96 आणि 196 इतकी मतं मिळाली, तर नोटा 72 अशी मतं नोंदवण्यात आली. मतमोजणी शेवटपर्यंत चांगलीच चुरस दिसून आली. राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह पाटील आघाडीवर होते, तथापि भाजपाच्या पृथ्वीराज यादव यांनी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रिकाउंटिंगची मागणी केल्याने मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यात अमरसिंह पाटील यांचीच सरशी लागली आणि ते 33 मतांनी विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं. हा जो आता आमच्या राजर्षी शाहू आघाडीचा विचार आहे, तो आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार, या विचाराचा विजय झाला असं म्हणतो ते काही चुकीचं होणार नाही. आणि मी हा विजय माझ्या शिरोळच्या जनतेला अर्पण करतो. या विजयामध्ये आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, आदरणीय गणपतराव दादा पाटील साहेब, आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, या सगळ्यांनी या विजयामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि आमच्या गावच्या जनतेनं दुसऱ्यांदा 2 वेळा दुसऱ्यांच्या हॅटिंग जनतेनं करून दाखवलेली आहे. आणि जी पवार साहेबांचा विचार आहे, येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची नांदी शिरोळपासून सुरुवात झाल्या आणि जातीयवादी शक्तीला निस्तनाभूत महाराष्ट्र. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी जाहीर झालेल्या निकालात प्रभागानुसार पुढील उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग 1 मधून भाजपाच्या विदुला विराजसिंह यादव आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे योगेश शशिकांत पुजारी. प्रभाग 3 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कुमुदिनी सुशांत कांबळे आणि राजेंद्र दत्तात्रय माने. प्रभाग क्रमांक 3 मधून आम्हाला जे जनतेने जे आशीर्वाद मोठ्या प्रमाणात दिला आहे त्यांचा सगळ्यांचा मी आभारी आहोत. आणि जे वार्ड नंबर 3 मध्ये जे म्हणजे कामाच्या संदर्भात जे कोणाचे काय म्हणजे अडीअडचणी असतील, जे कामं अपुरे असतील किंवा राहिलेली जी कामं आहेत ती मी पूर्णपणे 24 तास त्यांच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न करणार. ओके. प्रभाग 3 मधून तिन्ही उमेदवार निवडून दिल्याबद्दल राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे मी सर्व मतदारांचे आभार मानते. धन्यवाद, सर्वांचं धन्यवाद. आणि जी काही विकास कामं आम्ही करण्याचं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती सर्व विकास कामं आम्ही आता पूर्ण करणार असल्यामुळे काही साधू शकते.